आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आशा भगिनी असतील, अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील यांच्या पाठिंब्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आज दुपारी 12 वाजता आम्ही सगळ्या महिला पदाधिकारी ह्या जिल्हा परिषद CO साहेबांना एकत्र निवेदन देत आहोत. आमचा उद्देश एवढाच आहे, गेले 3 महिने झाले ह्या आमच्या भगिनी रस्त्यावरती उतरून आंदोलनं करत आहेत, त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत आणि तुटपुंज्या पगारावरती ज्या काम करतायत त्यांच्या अनेक समस्या आणि अनेक मागण्या आहेत त्या घेऊन आज त्या 3 महिने झाले सरकारकडनं अपेक्षा करतायत की त्यांचं कोणीतरी ऐकेल. पण 3 महिन्यामध्येही आपल्या ह्या महिला विरोधी सरकारला अजूनही जाग आलेली नाही. जे सरकार कायम फक्त घोषणा करतं की आम्ही महिलांच्या पाठीशी आहे, पण किती विरोधाभास आहे बघा. जिथे तुम्ही म्हणतायत, मोठ्या मोठ्या ॲडव्हर्टाईज करतायत की आम्ही महिलाच्या पाठीशी आहो, तिथे आज महिलांना रस्त्यावरती उतरण्याची वेळ येते आहे. ज्यात तुमच्या सरकारकडे वेगवेगळ्या तुमच्या सरकारी कामं करतात त्या आशा भगिनी असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील यांना जर रस्त्यावरती उतरावं लागतंय आणि त्यांचं कुणी ऐकायलाही तयार नसेल, मला असं वाटतं हे खेदजनक आणि दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. आणि या माता भगिनींच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत. आज सगळे कामं यांना ग्रामीण भागामध्ये त्यांना करावे लागत आहेत, पण त्यांना जे तुटपुंजा मानधनावरती काम करावं लागतं आज त्यांना जीवाची पर्वा नाही आहे. आज कोरोनामध्येही त्यांनी कामं केली आहेत, त्यांचा जीव धोक्यात घालून त्यांनी कामं केली आहेत आणि ज्यांच्या हक्कासाठी त्या आज काम करताना या लोकशाही कुठेतरी संपतंय असं मला वाटायला लागलंय. कारण लोकशाहीमध्ये आपला अधिकार आहे, प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे की तुम्ही उपोषण आंदोलन करून तुमची मागणी सरकारपर्यंत मांडायची. या मागणीच्या काळामध्ये त्यांचा 2 महिन्याचा पगार सरकारने जे मानधन आहे ते मानधन न देण्याचा निर्णय घेतलाय तो मला असं वाटतं दुर्दैव आहे. तुम्ही त्यांच्या मागण्या तर ऐकल्याच नाहीत, पण त्यांचं 2 महिन्याचं मानधन देखील तुम्ही कट केलेलं आहे. हे कुठेतरी महिलांच्या विरोधातलं सरकार आहे असा माझा आरोपच आहे. कारण हे सिद्ध करतायत त्यांच्या वागणुकीत ना की ते मराठा महिलांच्या विरोधातच आहे. ताई, या मागण्या नाही पूर्ण झाल्या, पुढची भूमिका काय असेल आपली? आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या माझ्या माता भगिनींच्या पाठिंब्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात मोठं आंदोलन छेडू आणि यांच्या बाजूने उभं राहू एवढं या सगळ्या माता भगिनींना मी नक्की आश्वस्त करते. आणि आम्ही आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि आमच्या माध्यमातून आम्ही या माता भगिनींना देखील शब्द देतो की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचं महाविकास आघाडीचं सरकार येईल तेव्हा सगळ्यात पहिले आमच्या महाविकास आघाडीचे जे मुख्यमंत्री असतील ते मुख्यमंत्री जर कशावर सही करतील तर ह्या माता भगिनींच्या मागण्यांवरती सही करतील. हे आदरणीय सुप्रियाताई सुळेला शब्द आहे आणि तो शब्द आम्ही नक्की पूर्ण करू. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.